आमदार राजेंद्र शिंगणे अजित पवारांची साथ सोडणार नाहीत असा दावा अजित पवार गटाचे नेते करतात. शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत नाईलाजाने गेलो असं वक्तव्य माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी केलं होतं. बुलढाणा जिल्हा बँकेच्या अडचणीमुळे अजित पवारांसोबत जावं लागल्याची कबुली शिंगणेंनी दिली होती. तर शिंगणे दुसऱ्या गटात जाणार नाहीत असा विश्वास अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि अनिल देशमुख यांनी व्यक्त केला. माझ्या जडणघडणीमध्ये राजकीय जडणघडणीमध्ये मी मान्यच करतो की आदरणीय पवार साहेबांचा त्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे आणि हा आयुष्यभर त्या बाबतीमध्ये मी निश्चितपणे ऋणीच राहणार आहे. परंतु मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे मी नाईलाजानं अजितदादांच्या बरोबर तिथे गेलो. आज राज्य जिल्हा सहकारी बँकेला 300 कोटी रुपये राज्य सरकारनं त्या ठिकाणी दिलेले आहेत. परंतु निश्चितपणे आदरणीय पवार साहेब हे नेहमीच माझ्याकरता आदरणीय राहतात. कुठलाही दुसऱ्या गटामध्ये जाणार नाहीत कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याने त्याला विचार पवारांचं गुणगान गायलं त्या असे आम्ही पण पवार साहेबांचं गुणगान गातो कुठं आहे त्याच्यामध्ये काय आहे. आमदार राजेंद्र शिंगणे जे त्यांनी असं म्हटलंय की जिल्हा बँकेच्या अडचणींमुळे माझी दादा पवार गटात गेलं होतं आणि शरद पवारांचं नेतृत्व मी मान्य करतो. माझ्या राजकीय जडणघडणीमध्ये शरद पवारांचाच मोठा वाटा आहे त्याच्यामुळे त्यांनी आज शरद पवार गटात पुन्हा जाण्याचे संकेत दिले. मी त्यांचं म्हणणंही ऐकलेलं नाही आणि ते जातील असं मला वाटत पण नाही.